गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या दूध दराचा मुद्दा ऐरणीवर आहे. या मुद्द्यावरून शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्यात. राज्य सरकारशी चर्चा होऊन देखील अद्याप यावर कोणताही निर्णय न झाल्यानं राज्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 25 ऑगस्ट पासून लेटर टू डेअरी मिनिस्टर हे आंदोलन सुरू केलं जाणार आहे. राज्याच्या दुग्ध विकास मंत्र्यांना पत्र पाठवून प्रश्नांची तीव्रता कळावी यासाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लॉकडाऊन पूर्वी दुधाला मिळणारा जो दर होता तो 35 रुपयांचा होता, तो दर पुन्हा तातडीने मिळावा, दुधाला FRP चं धोरण तातडीने राबवावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्यात. दूध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, उलट हा लढा जास्त तीव्र होणार असल्याचं किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलंय. लेटर टू डेअरी मिनिस्टर असं या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. शेतकरी सकाळी दूध संकलन केंद्रांवर जमतील. हजारोच्या संख्येनं 15 दिवसाच्या कालावधीमध्ये दुग्ध विकास मंत्र्यांना पत्र लिहितील आपल्या मागण्या. आणि आजवर दुग्ध विकास मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं यांची आठवण दुग्ध विकास मंत्र्यांना हजारो पत्र लिहून करून देण्यात येईल. 14 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन राबवलं जाणार आहे. ऑनलाईन बैठकीमध्ये अनेक मान्यवर नेते, विचारवंत, दूध क्षेत्रात काम केलेले वेगवेगळे कार्यकर्ते या सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. मला खात्री आहे की हे अभिनव आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं जाईल आणि सरकारला या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या या मान्य करायला भाग पाडलं जाईल. दूध उत्पादकांना रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण, FRP चं संरक्षण, भेसळीच्या रोखण्यासाठीची कडक पावले, त्याचबरोबर दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना यासारख्या 9 मागण्या जोपर्यंत धसास लागत नाही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्वस्त बसणार नाही. हा संदेश या आंदोलनातून सरकारला देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. दूध पावडरचे दर कमी असले की दुधाचे दर कमी करतात. पावडर तयार करून त्याचा साठा करतात आणि दर वाढले की पैसे करून मोकळे होतात. तसंच दुधात सर्रास भेसळ देखील करतात, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे भेसळीच्या मुद्द्यावरही आवाज उठवावा असं मत शेतकऱ्यांनी राज्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत मांडलंय. दुधाच्या प्रश्नासाठी राज्य समन्वय समितीसोबत देशपातळीवर देखील समन्वय समिती केली जाणार आहे. पण त्यासोबतच आता प्रत्येक जिल्ह्यात दूध उत्पादक संघर्ष समिती करण्यात येते. या माध्यमातून राज्यात दूध उत्पादकांसह तरुण शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासोबत शेतकरी नेत्याची बैठक झाली होती. यामध्ये मंत्री सुनील केदार यांनी दुधाला FRP चं धोरण लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच लॉकडाऊनपूर्वी मिळणारा 35 रुपयांचा दरही देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यानं येत्या 25 ऑगस्टपासून लेटर टू डेअरी मिनिस्टर हे आंदोलन सुरू केलं जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Agro1 Digital.